पुष्कळ यांनी आगामी निवडणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान विरुद्ध नरेंद्र मोदी अशी असणार असे म्हणत नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बीजेपी सरकारवर तोफ डागली. बाबासाहेबांचा कायदा तुम्ही मोडू पाहताय. इंदिरा गांधींच्या आणीबाणीला काही मर्यादा होता. आता या सरकारने आणलेली आणीबाणी ही महा आणीबाणी आहे. ती सैराट सुटल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रसिद्धी माध्यमांवर प्रचंड दबाव आहे. यांच्या विरोधात बातम्या देणाऱ्यांना काढून टाकले जाते. कितीही दादागिरी आल्याबरोबर यांनी सर्व संस्था मोडीत काढल्या. 56 इंचाचे छाती आलोक वर्मा समोर थरथरल्याचे सांगत मला का पकडले हे मला माहित नाही व त्यांनाही माहित नाही. आता राम मंदिराच्या मुद्द्यांवरून समाजात वातावरण तापवायचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघातही छगन भुजबळ यांनी यावेळी केला. तर मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचे, पंतप्रधान संपूर्ण देशाचे आहेत. त्यांच्याकडून निधी देताना भेदभाव करणे अपेक्षित नाही. आम्ही सरकारमध्ये असताना अशा प्रकारचा कारभार केला नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सगळ्यात जास्त टॅक्स आणि दुसरी गोष्ट सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कारभार याच मनपान या भागामध्ये सगळ्यात जास्त 133 अधिकाऱ्यांवर जे आहे निलंबनाची कारवाई करण्यात आली. 6,500 कोटी रुपये देतो म्हणून सांगितले आमच्या मुख्यमंत्र्यांनी इथं येऊन. निवडणुकीचा चुनावी जुमला एक पैसा आला ना. पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य असताना 1,800 कोटी रुपये जेएनआरयूमध्ये आले जवाहरलाल नेहरूच्या स्कीम मधून. फक्त ते 1,800 कोटी रुपयाचे कामं सुरू आहेत. बाकीचे यांचे 6,500 काय 6,500 कोटी रुपये सुद्धा आले ना. शिवसेना भाजप जनतेला इथे आत्मचिंतन करा. लोक काय दुःखळी नाही. असहिष्णुतेचे असे वातावरण आमच्या काळात कधी पाहायला मिळणार नाही. शरद पवार यांच्यासारखे राज्यकर्ते कुठे व गाजरे दाखवणारे आताचे राज्यकर्ते कुठे. जनतेच्या शॉर्ट मेमरीचा फायदा सेना भाजपवाले घेत असल्याचे सध्याच्या राज्याच्या मंत्रिमंडळात बोगस डिग्री असणाऱ्यांना मंत्रिपद देण्यात आल्याचा गंभीर आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला. तर नरेंद्र मोदी यांनी दिवसाढवळ्या मोदींना देशातील प्रत्येक नागरिकांच्या खिशातून 1,50,000 रुपयांची लूट केली. तसेच ना खाऊंगा ना खाणे दुंगा असे टीकास्त्र यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोडले. काय रवींद्र चव्हाण बोडक्याचं ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच काही सांगणार आहे. अरे जे शिकले सवरले त्यांना द्या ना. यांच्यातले काही मंत्री बोगस डिग्री कशाचा कशाला पत्ताच नाही. अशा अनेक गोष्टी आहेत बाबांनो. किती सांगितलं तर वेळ कमी पडेल. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा अशी ही लढाई. हा कायदा तुम्ही मोडून तोडून टाकायला पाहता. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क.